एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय त्याचवेळी दुसरीकडे मात्र काँग्रेस स्वतःच्याच नेत्यामुळं अडचणीत सापडली काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेचा अहवाला देत वारसा कराबाबत भाष्य केले त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलं ढवळून निघाले पण नेमका हा कर काय आहे कोणकोणत्या देशांमध्ये दे वारसा कराचा कायदा अस्तित्वात आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात शिकागो येथील एका वृत्तसंस्थेशी बोलताना सॅम पित्रोदा यांनी सांगितलं कि अमेरिकेत वारसा कराचा कायदा आहे यात जर एखाद्या व्यक्तीकडं शंभर दशलक्ष डॉलरची मालमत्ता असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना फक्त पंचेचाळीस टक्के संपत्ती मिळते आणि उर्वरित पंचावन्न टक्के सरकारच्या कर हा एखाद्या मृत व्यक्तीकडून वारसा हक्कानं पैसे किंवा मालमत्ता मिळवणाऱ्या व्यक्तीनं भरलेला कर आहे मालमत्तेचा वारसा मिळालेली व्यक्ती कर भरते वारसा कर हा मृत व्यक्तीकडून त्याच्या वारसांना किंवा लाभार्थ्यांना मालमत्ता तसेच मालमत्तेच्या हस्तांतरणावर लावला जाणार कर आहे या कराचं मूल्यमापन सामान्यतः देशाच्या राज्य किंवा फेडरल स्तरावर केलं जातं हा कर मृत व्यक्ती कुठे राहत होता आणि त्याची मालमत्ता कुठे आहे या अधिकार क्षेत्राच्या कायद्यांवर देखील अवलंबून असते जगभरातील अनेक देशांमध्ये दे, वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर कर लावला जातो हा कर वारसा हक्कानं मिळालेल्या व्यक्तीला भरावा लागतो अमेरिकेत वारसा कर ही सामान्य प्रथा नाही दोन हजार तेवीस पर्यंत फक्त सहा राज्यांमध्ये वारसा कर वसूल केला जात होता मृत पावलेली व्यक्ती कोणत्या राज्यात राहत होती किंवा त्याची मालमत्ता कोणत्या राज्यात होती यावर हा कर अवलंबून असतो तसेच वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेच्या मूल्यावर आणि मृत व्यक्तीशी त्याचं नातं यावर कर अवलंबून आहे अमेरिकेत वारसा कर सध्या आयोवा केंटकी मेरीलँड नेब्रास्का न्यूजर्सी आणि पेन्सिल्वेनिया यासारख्या राज्यांमध्ये वसूल केला जातो इथं एखाद्याला वारसा हक्कानं मिळालेल्या मालमत्तेवर कर लावण्याची परंपरा आहे त्याच वेळी ए सरकार मोठ्या मालमत्तेवर थेट मालमत्ता कर लागतं मात्र या मालमत्तेतून काही उत्पन्न असेल तर त्यावरही वेगळा आयकर लावला जातो अमेरिकेत वारसा हक्कानं मालमत्तेवर स्वतंत्र वारसा कर लागत नाही वारसा कराच्या कॅल्क्युलेशनमध्ये दे देशानुसार बदल होतात साधारणपणे वारसा कर हा प्रगतीशील दराचे अनुसरण करते वारसा कराचा रेट वारशाच्या मूल्यावर आणि ते प्राप्त करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो हे सर्व विचारात घेऊन वारसा कराचं कॅल्क्युलेशन सरक त्या आधारावर केलं जातं वारसा हक्काची मूल्य निर्धारित मर्यादा ओलांडत असल्यास कराची रक्कमही वाढते या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणारी सूट आणि तुमच्याकडून आकारला जाणारा कराचा रेट मृत पावलेल्या व्यक्तीशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधावरही अवलंबून असतो फेडरल आणि इस्टेट इनहेरिटेन्स टॅक्स अराउंड द वर्ल्डच्या एका सर्वेमध्ये जगात कोणकोणत्या देशात किती वारसा कर आकारला जातो याबद्दल माहिती देण्यात आली आहे त्याप्रमाणे जपानमध्ये पंचावन्न टक्के साऊथ कोरिया पन्नास टक्के फ्रान्स पंचेचाळीस टक्के ब्रिटन चाळीस टक्के अमेरिका चाळीस टक्के स्पेन चौतीस टक्के आयर्लँड तेहतीस टक्के बेल्जियम तीस टक्के जर्मनी तीस टक्के चिली पंचवीस टक्के ग्रीस वीस टक्के नेदरलँड वीस टक्के फिनलँड एकोणीस टक्के डेन्मार्क पंधरा टक्के आईसलँड दहा टक्के तुर्की दहा टक्के पोलंड साठ टक्के तर स्वित्झर्लंड साठ टक्के आणि इटलीमध्ये चार टक्के वारसा कर वसूल केला जातो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा